पुणे विद्यापीठात नकोत्या अवस्थेत आढळलेल्या जोडप्यातील तरुणाने सुरक्षा रक्षकाचा गोळ्या घालून खून केला. या सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे पैसे मागितल्याने चिडून जाऊन त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागील जंगलात हा धक्कादायक प्रकार घडला. प्रल्हाद लक्ष्मण जोगदंडकर असे मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. जोगदंडकर यांना 2 गोळ्या लागल्या असून त्यातील 1 गोळी छातीतून आरपार गेली, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जोडपे पळून गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद जोगदंडकर आणि बाबानी काळजे हे दोघे सुरक्षा रक्षक दुचाकीवरून गस्त घालत होते. त्यावेळी जंगलात त्यांना एक जोडपे दिसले. ते नोकत्या अवस्थेत होते. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची त्यांनी धमकी दिली. ते गायावाया करू लागल्यावर त्यांच्याकडे 5000 रुपयांची त्यांनी मागणी केली. आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगून जोडप्याने 500 रुपयांवर तडजोड केली. त्यानंतर या तरुणाला आपल्या गाडीत पेट्रोल नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने त्यातील 100 रुपये परत मागितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. चिडलेल्या या तरुणाने आपल्याकडील पिस्तूल काढून एकापाठोपाठ एक अशा गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. जवळून झाडलेल्या या गोळ्यांनी जोगदंडकर जागेवरच कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेने निकाळचे घाबरून गेले. तोपर्यंत हे जोडपे गाडीवरून पळून गेले. निकाळजे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर जवळच असलेल्या चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तो विद्यार्थी विद्यापीठातला होता किंवा बाहेरचा इसम होता याबद्दल कुशी निश्चित स्वरूपाची माहिती काय त्याच्यावर उपलब्ध होत नाही आम्हाला. धर्मनिरपेक्ष स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल तर काही अनिष्ट परंपरांना रिटायर करावे लागेल असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांना ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक राम शेवाळकर आधारवड पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर आढाव म्हणाले, आपण गुन्हेगारांना संरक्षण देतो पण सभ्य माणसाला जगता येणे अवघड झाले आहे. सगळ्यांनाच निवृत्ती वेतन मिळाले पाहिजे या मागणीसाठी दिल्लीला जंतरमंतर येथे 7 ते 12 मे या काळात आंदोलन करणार आहे. शेवाळकर हे माझे स्नेही होते, मात्र त्यांच्या आणि माझ्या विचारात फरक होता. त्यामुळे पुरस्कार मी स्वीकारला तरी धनादेश परत देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी दिलेला चेक सामाजिक कृतज्ञता निधीला देत असल्याचे शेवाळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही जाहीर केले. अजित पवार म्हणाले, जवळजवळ 3 वर्ष विधिमंडळात अंधश्रद्धा बिल पास होत नाही याचा कुठेतरी विचार करायची वेळ आली आहे. कुठल्याही कार्यक्रमाला जाताना मी तिथे कोणी महाराज नाहीत ना याची खात्री करून घेतो. उगीच विचार न जुळण्याने वाद व्हायला नको. मागच्या वर्षी एक बाबा गेले तेव्हा अनेक मोठ्या मंडळींनी तिथे हजेरी लावली, पण मी किंवा मुख्यमंत्र्यांनी दुखवटाही व्यक्त केला नाही. असल्या अंगठी घड्याळे काढून देणाऱ्या महाराज बाबांवर आमचा विश्वास नाही. तरुण पिढीनेही आता याचा विचार करायला हवा. अध्यक्षस्थानावरून बोलताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, डॉक्टर बाबा आढाव हा गोरगरिबांवर प्रेम करणारा, त्यांना 2 घास मिळावेत म्हणून प्रयत्न करणारा माणूस आहे, असे गौरव उद्गारही त्यांनी यावेळी काढले. 21वे शतक हे भारताचे असून त्यात आपला देश जगद्गुरु म्हणून पुढे आला पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केले. नारायणकाका ढेकणे महाराज यांच्या पुढाकाराने आयोजित श्री विश्व महायोग संमेलनात ते उपस्थित होते. यावेळी शरद शास्त्री जोशी महाराज, आबा देशपांडे, व्हिक्टोरिया टूअर हेही व्यासपीठावर हजर होते. डॉक्टर भटकर म्हणाले, जगद्गुरु बनण्यासाठी देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज असून ज्ञान आणि धर्माची अशी समृद्धी आणावी लागेल की जी या देशाने आपल्या 10,000 वर्षात पाहिलेली नाही. स्वामी विवेकानंदांनी याबाबत भाष्य केले असून आता तो दिवस फार लांब राहिलेला नाही. आपल्या संस्कृतीत गुरु परंपरेचे महत्व असून याच गुरु तत्वाचे अधिष्ठान नारायण महाराजांच्यात टिकून आहे. ढेकणे महाराज म्हणाले, समर्पणाच्या भावनेने महायोग केल्यास अपेक्षित सिद्धी प्राप्त होते. केवळ डोळे मिटून प्राणशक्ती आपोआप वर जाऊ लागते इतका सोपा, सहज आणि बिनखर्चाचा योग जगात अन्यत्र कुठेही नाही. लोकनाथ पंत हा सर्वसामान्यासाठी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 3 मे 2012 रोजी भारतीय चित्रपट सृष्टीने शताब्दी वर्षात पदार्पण केले. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 साली राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रदर्शित केला. दादासाहेब फाळके दिग्दर्शित या चित्रपटामुळे भारतीय सिनेमाची नांदी झाली. हा मुखपट असला तरी पूर्ण लांबीचा पहिला सिनेमा होता. पौराणिक विषयावर बेतलेल्या या सिनेमातील स्त्री व्यक्तिरेखाही पुरुषांनीच निभावल्या होत्या, त्यामुळे सर्व अर्थाने हा सिनेमा महत्वाचा ठरतो. सिनेमा
सेवा नावाचे हे माध्यम म्हणजेच ही जादुई नगरी गेली 100 वर्षे आपल्याला अशीच रिजवते आहे. आपले ताण, आपले तणाव, आपली भांडणं सारं काही आपल्या त्या जादुई पडद्यात गडप करून टाकत आनंद द्विगुणित करणारं आणि दुःखावर हलकेच फुंकर मारणारं उत्तम माध्यम म्हणजे सिनेमा. मुद्दा एकच, हा पडदा चमचमता आणि ताऱ्यांचा समाज जीवनातील प्रतिबिंब कधी इथे पडतंय तर कधी इथलं समाज जीवनात, हीच तर खरी गंमत आहे या पडद्याची. हा पडदा आपल्याला आपल्या साऱ्या चिंता त्रासांपासून काही काळ का होईना दूर नेतो, वेगळ्या विश्वाची सैर घडवतो, ताजतवानं करतो आणि पुन्हा अलगद नेहमीच्या आयुष्यात आणून सोडतो. यातूनच मिळते आपल्याला ऊर्जा पुढच्या साऱ्या संकटांना भिडण्याची. म्हणूनच तर सिनेमा हा आपल्या जीवनशैलीचा एक भागच होऊन बसलाय. भारतात फोफावलेली ही भली मोठी सिने इंडस्ट्री लाखो लोकांना काम तर देतेच, पण त्याबरोबर कोट्यवधी लोकांचा ताणही हलका करते, त्यांना जगण्याला पुन्हा एकदा भिडण्याचं बळ देते. त्यामुळे याचे संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना. दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र या चित्रपटानंतर 1931 पासून चित्रपट बोलू लागला, म्हणून मोठी क्रांती घडली. अर्देशीर इराणी यांचा आलमारा आणि व्ही शांताराम यांचा अयोध्येचा राजा या बोलपटांनी 1931 आणि 32 मध्ये इतिहास घडवला. प्रभातने पुणे शहरात स्टुडिओसह सुसज्ज यंत्रणा उभारून चित्रनिर्मिती जोमाने सुरू केली. पथेर पांचाली, संत तुकाराम, दो बिगा जमीन, आनंद, शोले, जाने भी दो यारो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, तसेच लगान यासारख्या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांची चांगलीच करमणूक केली. दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज 100 वर्षात पदार्पण करतो भारतीय सिनेमा. 99 वर्ष झाली राजा हरिश्चंद्र लागून आजचा 100 वर्षाचा पहिला दिवस, आणि त्या 100 वर्षाच्या पहिल्या दिवसात आज म्हणजे काही प्रेक्षकांबरोबर आम्ही सिनेमा पाहिला आणि त्यांचं काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया बघून खरंच ऊर भरून आला आणि खूप गर्व आहे. कारण मला की 100 वर्षाआधी मराठी सिनेमा नॉट मराठी सिनेमा जो आणला भारतात, एका मराठी माणसाने आणला, दादासाहेब फाळकेंनी आणला, दादासाहेब तोरणेंनी खूप मराठी सिनेमाला त्यावेळेच्या सिनेमाला खूप उंचीवर नेलं. व्ही शांतारामांनी त्यांना एक वेगळीच जगात दर्जा दिला आणि आज 100 वर्षात काकस्पर्श माझा पिक्चर मराठीत प्रदर्शित होतो याचा मला अभिमान आहे. ज्या माणसाने 100 वर्षापूर्वी पहिला सिनेमा निर्माण केला ते दादासाहेब फाळके. आज मी या सिनेसृष्टीमध्ये वावरतो आहे, काम करतो आहे, तर मला फार भाग्य आहे माझं की भारतात ज्या माणसाने सिनेमा निर्माण केला आणि तो एक मराठी माणूस होता दादासाहेब फाळके, भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने सर्व लोकांना मला हे सांगायचं आहे की सिनेमा हा तुमच्यामुळे चालतो, तुम्ही बघतात तेव्हा त्या निर्मात्याला पैसे मिळतात आणि अर्थात निर्माता जेव्हा जगतो, वाचतो, नवीन सिनेमा करण्याची तयारी करतो, एक सिनेमा चालला की आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये काम मिळतं, तेव्हा रसिक हो, आपण सर्वांनी खूप प्रेम केलंय सिनेमावर, मराठी सिनेमावर, भारतीय सिनेमावर, हिंदी सिनेमावर, तर असंच प्रेम अबाधित ठेवा. खूप सिनेमे बघा तिकीट काढून आणि खूप आनंद घ्या आणि आम्हाला आनंद द्या. थँक्यू.
अभिनय नृत्य आणि गायन या कला प्रकारांची सांगड घातलेल्या नाट्य आणि धमाल .com या शिबिराची नुकतीच सांगता झाली. या शिबिरात सहभागी विद्यार्थी कलाकारांनी चांगला माणूस घडवण्याची आणि होण्याची शपथ घेतली. राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले कला अकादमी आणि साने गुरुजी बाल भवनाच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून तर आरोग्य सेनेचे संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. नाट्य शिबिरात राज्यातील 16 विद्यार्थी आणि धम्माल .com शिबिरात 22 बालकांचा समावेश होता. यावेळी मुख्य पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रके देण्यात आली. देसाई म्हणाले, शिबिरांच्या माध्यमातून एक चांगली परंपरा निर्माण केली जात आहे. निळू फुले कला अकादमीतील विद्यार्थी कलाकारांना अद्ययावत सुविधा असणारा स्टुडिओ असावा याकरता 10 लाख रुपयांची देणगी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. निळूभाऊ सारखा चांगला माणूस घडण्याची परंपरा या शिबिराच्या माध्यमातून निर्माण व्हावी अशा शुभेच्छा डॉक्टर वैद्य यांनी दिल्या. प्रमोद जोशी यांनी लिहिलेली फितूर तो चंद्र ही एकांकिका यावेळी शिबिरातील विद्यार्थी कलाकारांनी सादर केली तर बालकांनी आपल्या विविध कलागुणांचा आविष्कार सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. जम्मू काश्मीर समस्येवर तोडगा न काढता राजकारणी हिंदू मुस्लिम ही दरी निर्माण करत आहेत असा आरोप जम्मू काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार यांनी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अरुण कुमार म्हणाले, गेल्या 64 वर्षापासून काश्मीरमधील नागरिक दहशतवाद सीमावाद आणि घुसखोरी सहन करत आहेत. जम्मू आणि काश्मीरची खरी समस्या ही पाकव्याप्त काश्मीर आहे. मात्र या समस्येवर तोडगा न काढता राजकारणी हिंदू मुस्लिम ही दरी निर्माण करून मतांचे राजकारण खेळत आहेत. देशाच्या अखंडत्वासाठी याविषयी जागतिक पातळीवर जनजागृती होणे गरजेचे आहे. लडाख जम्मू आणि काश्मीर मिळून जम्मू आणि काश्मीर असे संपूर्ण राज्य आहे. मात्र केवळ काश्मीर असेच संबोधले जाते. ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये वाढता नक्षलवाद ही समस्या आहे तसेच काश्मीरमध्ये दहशतवाद सीमावाद या समस्या आहेत. अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे जम्मू आणि काश्मीरला समस्या मानली जाते. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला तडा जात आहे. इतर राज्यांप्रमाणे तेथे शिक्षण प्रशासन आणि जनजीवन सुरळीतपणे चालते. गेल्या 64 वर्षांपासून पूर्वग्रह दूषित दृष्टीने काश्मीरला समस्या समजले जाते. मात्र खरी समस्या असलेल्या पाकव्याप्त काश्मीरवर तोडगा न काढता समाज कंटकांनी आणि राजकारण्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले आहे. याविषयी काश्मीरविषयी योग्य माहिती देण्याची खूप गरज असल्याचे अरुण कुमार यांनी सांगितले. श्री साईबाबा पालखीची नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सुगम मित्र मंडळ साईबाबा मंदिर गोखले नगर येथील साईबाबा मंदिराचा 22वा वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेली नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या मंदिराच्या वतीने बाल संस्कार शिबिर आदर्श माता सत्कार नेत्र चिकित्सा शिबिर अशी अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात. या मंदिराची 1990 साली स्थापना करण्यात आली. गेल्या 5 वर्षांपासून साईबाबा पालखी नगर प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात येत आहे. साईबाबांच्या आरतीनंतर मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि टाळ मृदुंग बँडच्या गजरात पालखीची सुरुवात झाली. भगवी उपरणी परिधान करून साई भक्त उत्साहात या नगर प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि न्यू इरा फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन सुरू झाले आहे. झेप 2012 हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे भरवण्यात आले आहे. महापौर वैशाली वनकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. लायन्स क्लबचे राज मुछाल महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक रवी चौधरी कीर्ती जोशी आदी यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनात अनेक महिला बचत गटांनी विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे सुमारे 40 स्टॉल उभारले आहेत. कोलकाता तामिळनाडू येथील डिझायनर साड्या फॅशन ज्वेलरी कोल्हापुरी दागिने ड्रेस मटेरियल लखनऊ ड्रेसेस आदी वस्तूंच्या खरेदीबरोबर उकडीचे मोदक पिठलं भाकरी पूर्णाचे मांडे मासवडी रस्सा चिकन बिर्याणी या पदार्थांचा आस्वादही या ठिकाणी नागरिकांना घेता येणार आहे. रविवार दिनांक 6 मे पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे.